मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मी प्रथमेश शेवाळे तुमचं खूप खूप स्वागत करतो माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा जो ब्लॉग असणार आहे, तर आम्ही चाललो आहोत आज शिर्डीला। शिर्डीला साईंच्या चरणीवर चाललो आहोत आणि आमचं एक फंक्शन आहे, फॅमिली फंक्शन आहे, वेडिंग आहे एक। तर ती वेडिंग पण आम्ही अटेंड करणार आहे। तर ती वेडिंग खूप 3 दिवसाची वाटतं, संगीत, हळदी आणि वेडिंग असणार आहे। तर आम्ही तिकडे पण जाणार आहे आणि साईंचे जर्नी पण आम्ही जाणार आहेत। तर आज पर्सनली मी खूप जास्त खुश आहे, कारण की मी खूप दिवसापासून, माझी इच्छा होती की साईंचे जर्नी जावं। मी पप्पांना खूप दिवसापासून बोलवतो, पण काही योगायोगाने आज तो दिवस आला आहे आणि आज मी फायनल चाललो आहे। तर आता आपण प्रवासाला सुरू करूया। सकाळचे 6:30 झाले आहेत, आता आपण निघूया। तर आता आम्ही पोहोचलो आहे थोडं शिर्डीजवळ, 50 किलोमीटर बाकी आहे इकडून। आम्ही गेले थोड्या वेळापासून, आम्ही फोटो सेशन करतो, कारण की मागचे तुम्ही जर क्लाउड्स बघितले तर इतकं छान वाटतं इकडे। मागे बघू शकतात मामा, इकडे मामा पण आला आमच्यासोबत ऑलवेज। इकडे श्लोक पण आहे आणि इकडे मम्मी पण आहे। इकडे पप्पा गाडीमध्ये बसले। तर आता आपण पूर्ण पुन्हा प्रवासाला सुरुवात करूया, थोडेसे फोटोज वगैरे काढून। आम्ही फायनली पोचलो आहोत शिर्डीला। शिर्डीला आता आम्ही ज्ञानतीर्थ नावाच्या एका मंदिरात आहे। हे मागे बघू शकता, ते खूप छानसं असं मंदिर आहे। खूप दिसायला तर खूप छान आहे हे मंदिर। याच्या मंदिराच्या बॅक साईडला सगळे प्रोग्राम चालू आहेत। तर आपण जाऊया आणि जाऊन सगळ्यांना भेटूया। जे सगळ्यात आधी वरती जाऊया, वरती बघूया काय आहे मध्ये। इकडे समोर सर्व सर थांबा थांबा कॅमेरा। आता माझ्यासोबत आहेत या आमच्या मावशी, या आमची दिव्या माझी फेवरेट बहीण आणि हे आमच्या मोठ्या मावशी। तर मावशी, आता सगळ्यात पहिला तुला प्रश्न आहे, आता या मावशींचं आता शुभम दादाचं लग्न आहे, तर कसं वाटतंय फायनल आता दादाच लग्न होणार आहे? मी फार आनंदी आहे, माझ्या मुलाचं लग्न आहे, पण त्याचं पूर्ण श्रेय मी
माझ्या जाऊबाईचा मुलगा मनोज भाऊ कोठारी यांना देत आहे. कारण की तो जर लग्नाच्या या प्रोग्रामच्या इव्हेंट्समध्ये त्याने फर्स्ट डे पासून तर आत्तापर्यंत आणि लग्न होऊन लहान या भावाची सुनबाई घरात आणायची त्याच्यासाठी त्याला खूप खूप मला थँक्स सांगायचं आहे. अँड थँक्स फॉर ऑल कोठारी फॅमिली. तुमच्या लग्नाबद्दल खूप हॅप्पी आहे. आणि आता दिव्या तुला एक टास्क आहे. आता जेव्हापर्यंत लग्न होतं आपलं तोपर्यंत सगळे जे रसम्स आहेत ते तू आम्हाला एक्सप्लेन करायचे, कारण की मला त्याच्याबद्दल खूप जास्त माहिती नाही. तू एक्सप्लेन करायच मला आणि घरातल्या एकेकाला मला भेटून द्यायचं आहे आणि इंट्रोड्यूस करून द्यायचं आहे. टास्क डील डन. हु इज द फर्स्ट पर्सन? शी इज माय मावशी अँड ऑल्सो शी इज व्हेरी हॅपी. अच्छा, तर मावशी तुम्हाला कसं वाटतं आता शुभम दादाचं तुमचं लग्न होतंय, कसं वाटतंय फायनली? खूप आनंद वाटतोय. मी स्वतः पण खूप एन्जॉय केला आहे आणि फंक्शन सगळं अटेंड करते आणि खूप मस्त वाटते. नेक्स्ट नेक्स्ट ही आहे दादाची मोठी बहीण सुजाताई. तर बहीण असल्या नात्याने कसं वाटतं आता? खूप छान वाटतंय. आम्ही हळदीच्या प्रोग्रामला आलो आहे औरंगाबादवरून, तर खूप छान वाटतंय. मी सर्व सिस्टर्स खूप एन्जॉय करताय. हळदीचा प्रोग्राम आहे त्यामुळे खूप फन मस्ती. त्यानंतर ही पण एक मोठी बहीण आहे. मी सर्वात मोठी बहीण आहे शुभम दादाची. खूप खूप मस्त वाटतंय आणि आम्ही खूप एन्जॉय करतो आहे. नेक्स्ट 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 अजून कोण आहे? आपण आहे शुभम दादाचा 2 नंबरचा भाऊ. हा सगळ्यात छान म्हणजे प्रत्येकाला प्रत्येक प्रोग्राममध्ये एंटरटेनमेंट आणण्याचं काम या दादाने केले आहे. तुम्हाला कसं वाटतं आता? एकदम छान, पूर्ण कार्यक्रम एन्जॉय करायचा. एकदम छान पद्धतीने लग्न झालं पाहिजे, सगळ्यांची आवड झाली पाहिजे, त्याच्यासाठी प्रयत्न चालू. हा आहे मोठ्या बहिणीचा मुलगा मामाचं लग्न म्हणजे लय आनंद वाटतोय. अजून काही बोलावं वाटतं शुभम दादा बद्दल? इंट्रोड्यूस आहे दादाच्या आत्या. अच्छा, आता या आत्या आहेत म्हणजे आत्यांची वय तर हा सोहळा संपूर्ण होणार नाही. आत्या लागताच दिला. आता आत्या तुम्हाला कसं वाटतं आता? एकदम चांगलं वाटतं. सुनबाई काय बोलणार इकडून? सुनबाईनी पण एन्जॉय करावा शेवटपर्यंत. तिने पण सुखाचा संसार करावा या लेखासंग. थँक्यू. शुभम दादाची आजी कसं वाटतंय तुम्हाला? बरं वाटतंय. सुनबाई आता येणार, सुनबाईला काय बोलणार इकडून माझ्या व्हिडिओ मधून? सुनबाईला काय सांगणार? चांगले संसार कर बाई तू, आम्हाला आनंदाने ठेव, म्हणजे आमची काही तक्रार नाही तुला. चालेल. बाय.